नमस्कार, रेशमा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर गुढीपाडवा आपलं जवळ आलेला आहे, तर गुढीपाडव्यासाठी आपण आज चक्क्यापासून आम्रखंड घरी तयार कसं करायचं ते पाहणार आहोत. तर इथे घेतलेले आपण चक्का तयार करून असं आपण दही घरी तयार करून घ्यायचं, आणि दही आहे ना असं कापडामध्ये आपण टांगून ठेवायचं, त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं की छान असं चक्का तयार होतो. तुम्हाला विकतच आणून करायचं झालं तरी करू शकता, पण आपण घरी करतो तो शक्यतो चक्का आंबट होत नाही. आणि जर तुमचं दही आंबट होत असेल तर त्याच्यासाठी थोडीशी दही लावताना साखर मिक्स करायचं. काय होतं मग आपलं दही आंबट असं तयार होत नाही. हे पहा आपण चक्का आपण बाहेर चक्का छान असं आपला तयार झालाय. आता हा चक्का आपण एका वाटीने मळून घ्यायचा आहे. एक वाटीभर असा चक्का तयार झालेला आहे. आता इथे एका बाउलवरती आपण पुरणची चाळण ठेवून घ्यायची, आणि चक्का आपल्याला चाळणीमधून छान असं बारीक असं त्याने काय होतं मऊसुद्धा असं तयार होतो आपला चक्का. आपल्याला पुन्हा त्याला छान असं ग्राइंडरमध्ये घालून पिसायची गरज पडत नाही. असं आपण घालू घालू हे पाहिजे मी पुरणाचं पुरणमधून चांगलं असं बारीक असं करून घेतलेलं आहे. बघा पुरणच्या जाळीवरनं जसं आपण पुरण काढतो तसं हे काढून घ्यायचं. आता इथे आपण एक वाटी चक्का होता तर एक वाटीला इथे दही माझ्याजवळ गोड होतं, त्यामुळे चक्का आंबट नाही आहे एवढा. त्यासाठी इथे मी एक वाटीला थोडं कमी अशी साखर वापरलेली आहे. तुम्ही पहिला चक्का खाऊन पाहायचा, आंबट असेल तर साखर जेवढाच तेवढी वापरायची किंवा जास्तही लागते काही वेळेला साखर. आणि इथे मी आंब्याचा गर जर तुम्ही फोडी करून घेतला असाल तर तो मिक्सरमध्ये घालून प्युरी तयार करून घ्यायची. एक आंब्याचा गर आहे इथे मी घेतलेला आहे. हे मिक्स करून घ्यायचं पहिलं आपल्याला साखर याच्यामध्ये. हे पहा इथे मी साखर मिक्स करून घेतलेली आहे. इथे काय करायचं आता आंब्याचा जो करून घेतलेला आहे प्युरी, तर हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता हे आपण छानसं मिक्स करून घेतले आहे. त्याच्यात विलायची पावडर घालणार आहे, मिक्स करून घ्यायचं आपण छान. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात छोट्या छोट्या आंब्याच्या पोळी करून पिकळेल्या टाकल्यात ना तरी खायला ते दाताखाली आले ना खूप छान लागतात. मस्त असं आपलं आम्रखंड तयार आहे. हे पहा आपलं घरच्या घरी असं आम्रखंड तयार आहे. नक्की करून पहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.